ईडी आणि सीबीआयच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की ज्या पद्धतीने यांचा तपास सुरू आहे ते त्याच्यावर संधी निर्माण करण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने ॲफिडेव्हिट सादर करण्याबाबत सांगितलं होतं या एजन्सीजला, त्यांनी याद्या देऊन त्यांचं काम पूर्ण झालं अशी भूमिका स्वीकारली. त्याबाबतीत आता सुप्रीम कोर्टाने ईडी असेल सीबीआय असेल त्यांच्यावर राजकीय केसेस आणि इतर केसेस किती प्रलंबित आहेत काय स्टेटस आहे ते माहिती घेतलेली आहे. आता सुप्रीम कोर्टला पण शंका निर्माण होत चाललेली आहे की ईडीचा वापर राजकीय हेतूने करत आहे, खडसे साहेबांची संपत्ती जप्त केली असेल किंवा इतर लोकांना वारंवार बोलवण्यात येत आहे, गुन्हा दाखल करत आहे. आता सुप्रीम कोर्ट याच्यावर शंका निर्माण करते, याचा अर्थ जे राजकीय लोकांवर सूड भावनेनी या प्रकारे कारवाई होत होती ते सत्य आहे आता लोकांना कळू लागलेलं आहे.